माझा जगाचा बाप करतो नेमकं काय, साधावया भक्ती काज, नाही लाज धरित त्या जगाच्या बापानं, त्या जगाच्या बापानं त्या सावतामाळ्या शेजारी बसून खुरपू लागला। तो जगाचा बाप करतो काय हे जर विचारत असाल तर त्या जगाच्या बापानं गोरोबा काकाच तुडवलेलं लेकरू माघारी आणून दिलं। जगाचा बाप काय करतो हे जर विचारत असाल तर तो सजन कसाया शेजारी बसून मांस विकतो, तो लाख्या कोलाट्यासाठी ढोल वाजवतो, तो कबीरासाठी शेले विणतो। आज आरतीताईंच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळे आलाय ना। प्रश्न पडला असेल एखाद्याला, जगाचा बाप काय करतो, तो क्षणात रावाचा रंक करतो आणि क्षणात रंकाचा राव करतो। जगाचा बाप काय करतो असा जर प्रश्न पडला असेल तर तो सदैव सत्याच्या बाजूने उभा राहतो। जगाचा बाप काय करतो असा जर प्रश्न पडला असेल तर ऐकून जगड्या मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आगात। तुमचा फक्त विश्वास पाहिजे, ते तुम्हाला प्रत्येक संकटात उचलून घेत असत। अजून काय करतो त्याचा एक भक्त आहे, नाव रानोबा। महिन्याचे पंढरीस पांडुरंग परमात्म्याची वारी आहे, महिन्याला पंढरपूरला जायचे, पण कुणी दर्शन घेऊन देत नव्हतं। मंदिरात निघालं की माणसं हाणायची मारायची, तुमच्यामुळे आमचा देव बातो असं म्हणायची। एकदा वाटलं किमान मुख दर्शन घ्या, एकदा बघावं ते सावळं परब्रह्म दिसत कस, म्हणून नजर चुकवून गर्दीत घुसले, मार मार मारलं, मंदिराच्या बाहेर फेकून दिलं। पांडुरंगाकडे बघत होते, देवा एकदा फक्त बघायचं तुला, बाकी काय नाही, माझी इच्छा काहीच, मला तुला काहीच मागायचं नाही, फक्त एकदा बघायचंय तुला, आणि बघून देणार नाहीत असं पटलं। मग तिथला एक फोटो घेतला, घरी नेला, गरीबाचे देहवारे गरीब आहे पण भक्ती श्रीमंत आहे गड्या, गरीबाचे देहवारे प्रचंड गरीब आहेत पण गरीबाची भक्ती प्रचंड श्रीमंत आहे। हे एखादी बिचारी कुरपायला जात असेल, नवरा दारू पेत असेल, पण तरी सुद्धा गावात एखादं धर्माचं काम निघालं तर 10-20 रुपये लेकरांना हाक मारून देते। तिचे एवढे श्रीमंत दानशूर मी जगाच्या पाठीवर दुसरी कुठे बघितले नाही असा माझा विश्वास आहे। हे माझं मत आहे गड्या, जाहीर आहे का, गरीबाची भक्ती भक्ती प्रचंड श्रीमंत आहे। तो फोटो नेला कुठे देवारा होता, घरात एक कापड ठेवलं आणि त्या कापडावरती पांडुरंगाचा फोटो ठेवला आणि तिथं दर्शन घ्यायचं, तिथंच देवपूजा करायची, पण वारी चुकून दिली नाही। देवावर नाराज व्हायचं नसतंय, देवावर रुसायचं नसतंय, देवावर प्रेम करायचं असतंय। पंढरपूरला निघाले, पत्नीने 3 आंबे आपल्या गरिबीने आपल्याला काहीच देता येत नाही, एवढे 3 आंबे पांडुरंगाला न्या, अगं 3च आहेत आपल्यात, जे आपलं ते पांडुरंगाच, आपल्या पोटाला काही आपण काही बी खाऊ, जा घेऊन जा,
एवढे तीन आंबे घेतले आणि पंढरपूरला निघाले. आज मात्र देवापुढं जायचंच असं ठरवलं आणि देवापुढं जायचं असं ठरवल्यानंतर चंद्रभागेला स्नान केलं, त्या पायऱ्यांवरून वर आले, दर्शन बारीला उभा राहिले, पांडुरंगाचं दर्शन बारीतून दर्शन घ्यायचं ठरवलं. आणि मला आवर्जून सांगू द्या, पंढरपूरला गेला तर दर्शन बारीनच पाया पडत जा. कारण एक आहे, पैसे देऊन पाया पडलं तर देवाला कळत तुम्ही किती श्रीमंत आहे. पैसे देऊन पाया पडलं तर देवाला कळत तुम्ही किती श्रीमंत आहे. आणि दर्शन बारीनं पाया पडलं की आपल्याला कळत देव किती श्रीमंत आहे. तुम्ही नेमका गेलाय कोणत्या भावनेनं ज्यानं त्यानं ठरवा बरं. तुम्ही जगाच्या बापाच्या समोर उभा राहताना कोणत्या भावनेनं उभा राहिलाय ज्याने त्याने ठरवा. बरेच जण देवाला जाताना तिसऱ्या गुंडीत न सोन्याची सगळी बाहेर कशा पाय कशा पाय ती इकडच भावभाव केला दाखवायची, देवा पुढे न्यायची नाही, ती किती दिवस तुझ्या गळ्यात ठेवायची आणि कुठल्या दिवशी भावकेला काढायला लावायची ती माझ्या इटेवरच्या मालकाच्या हातात आहे. तुम्ही काय म्हणून त्याच्या पुढे नका रे. दर्शन बारीतून गेले, दर्शन घ्यायचं ठरवलं, पण गरुड स्तंभाला मिठी मारताना कुणीतरी बघितलं. अरे म्हणे तो रानोबा परत आला, बघा त्याने गरुड स्तंभाला मिठी मारली, बाहेर काढा त्याला. तो विनंती करत होता मला बाहेर काढण्याआधी फक्त एवढे आंबे ठेवून द्या हो, माझी काही इच्छा नाही, एवढे आंबे फक्त भगवंताच म्हणून ठेवायचे. कोण आहे संध्याकाळची वेळ झाली, एका खांबाला टेकले, जिथे टेकले तिथे झोप लागली. अजून एक सांगू, ज्याला पाठ टेकल्या टेकल्या झोप लागते तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. आणि अजून सांगू, पाठ टेकल्या टेकल्या झोप लागायला दिवसभर प्रामाणिक जगावं लागतं. दिवसभर गोळ्या खाऊन झोपणार कसली आली श्रीमंती त्याची, कोण खात त्याला. मी पाठीमागल्या काही दिवसापूर्वी दोन फोटो बघितले, महाराष्ट्रातला भारतातला सगळ्यात श्रीमंत माणूस तिथे अंबानीचा एक फोटो बघितला आणि त्याच्या शेजारी एका शेतकऱ्याचा फोटो होता. अंबानीची जेवणाची पद्धत तिथे लिहिली होती, अंबानीला म्हणे जेवल्यावर सहा गोळ्या खाव्या लागतात. मग जेवल्यावर सहा गोळ्या खाणारा आळणी भाजी खाणारा अंबानी श्रीमंत का बांधावर बसून एका बुक्कीत कांदा फोडून पोटभर जेवला आणि जिथं जेवला तिथं झोपला तो माझा बाप श्रीमंत. कधीतरी असा मी विचार येतो, कधीतरी हाही विचार मग श्रीमंती मोजायची कशात, पैशात सोडून द्या मोजायची. ज्याच्याकडे गाडी तो श्रीमंत, ज्याच्याकडे माडी तो श्रीमंत, ज्याच्याकडे शेतीवाडी तो श्रीमंत. संपून गेलं पाठीमागल्या दोन वर्षात. श्रीमंतीनं स्वतःची कूस बदलली, श्रीमंतीनं स्वतःची व्याख्या बदलली. ज्याच्याकडे गाडी तो श्रीमंत अजिबात नाही, ज्याच्याकडे माडी तो श्रीमंत अजिबात नाही, ज्याच्याकडे शेतीवाडी तो श्रीमंत अजिबात नाही. जो समाधानासहित जिवंत आहे तो जगात सगळ्यात श्रीमंत आहे. त्याच्यामुळे श्रीमंतच कोणी नाही. रानोबा त्या खांबाला टेकले, शांत झोप लागली. 10:30-11 सुमाराला मंदिर बंद झालं, सगळी माणसं दिसेना. मध्यरात्रीची वेळ असली, रानोबाच्या डोक्यावर कोणीतरी हात ठेवला, हाक मारली. रानोबा समोर बघितलं, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोप लिया. समोर बघितलं, सुंदर ते ध्यान भेवितेवरी करकटावरी ठेवण्या तुळशी हार गळा कासे पितांबर
आवडे निरंतर हेची ध्यान. ते सावळ परब्रह्म समोर उभा होत, त्या रानोबाचा जीव मोठा झाला, डोळ्यातनं खळकण पाणी आलं, ताडकन उभा राहिले आणि पांडुरंगाकडे बघून विचारलं, पांडुरंगा दिवसभर एवढी माणसं आली तरी ती माणसं सोडून माझ्यासाठी बाहेर का आला? तेव्हा पांडुरंगानं दिलेलं उत्तर आहे, रानोबा दिवसभर लाखो आले पण अडचण आहे काय? रानोबा दिवसभर लाखो आले पण दिवसभर आलेले मागायला आलते, तू एकटा भेटायला आलायस. फरक आहे रे, दिवसभर खूप आले पण मागायला आलते भिकारी. माझ्या दारात गरीब भिकारी पायरीवर बसून भीक मागतो आणि श्रीमंत थेट माझ्या समोर उभा राहून भीक मागतो, दोन्ही माझ्यासाठी भिकारीच. रानोबा मला मागायला आलेली माणसं आवडत नाही, मला भेटायला आलेली माणसं आवडतात. आणि मी सांगू, मी पाया पडतो तुमच्या, माझी विनंती आहे, मी पायावर ना घासतो तुमच्या. मी तुमच्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं लहान आहे, माझी थेट विनंती आहे, प्रत्येक वेळी देवा पुढे उभा राहत असताना महागायलाच उभा राहू नका, कधीतरी त्याला भेटायला हे उभा राहा. रोज रोज दे म्हणूनच कशासाठी? कधीतरी भगवंता तू आम्हाला खूप दिलंय म्हणून उभा राहा. मी आणखी थेट बोलून जातो, कोरोना सारख्या महाभयंकर आजाराच्या 3 लाटी येऊन गेल्या तरी त्या लाटीतून त्याने तुम्हाला आम्हाला जिवंत ठेवलंय म्हणून कधीतरी त्याचे आभार माना ना, माना ना. कधीतरी तू आम्हाला जगवलं कधीतरी. हे ऐका गड्या, रानोबा रानोबा माझ्यासाठी काय आणलं? रानोबानं 3 आंबे पुढं केले. किती आणले होते? शांत बसवत आले तर बस, आम्हाला रानोबा रानोबा माझ्यासाठी काय आणलं? सगळं दादा नीट ऐकाय, रानोबा माझ्यासाठी काय आणलं? आणलेले 3ही आंबे देवाच्या हातात दिले, देवा एवढं आणलं, स्वतः जवळच सगळं देतो त्याला भक्त म्हणतात, आणि लेकरा जवळ शिल्लक ठेवतो त्याला देव म्हणतात. त्याने 3ही आंबे दिले, पांडुरंगाने 3ही नाहीत घेतले. एक आंबा उचलला, अर्धा चोकला, आणि अर्धा चोकलेला आंबा रानोबाच्या हातात दिला. रानोबा एवढा आंबा तुझी पत्नी गरोदर आहे ना, घरी गेल्यावर तिला खाऊ घाल. देवाने चोखलेला आंबा पत्नीनं खाल्ला आणि त्याच्यानंतर जो मुलगा झाला त्याचं नाव रानोबाने चोखोबा ठेवलं. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. या न्यायानं जे बापाने करावं ते लेकरांनी प्राणपणाने जपावं. व्यवसाय असला तरी, राजकारण असलं तरी, परमार्थ असला तरी, आणि ऋषी दादा सारखी मृदंगाची सेवा असली तरी, जे बापाकडून घ्यावं ते जीवापेक्षा जास्त जपावं. माझ्या वडिला